नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात असलेल्या साक्षी गणेश येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने काळीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळीचरण महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे आणि ते वक्तव्याच्या आता चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा देखील वास घ्या, नाकाचा देखील सुगंध घ्या, हा सर्व आनंद संपून जाईल, मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही, असे काळीचरण महाराज म्हणतात. तुम्ही किती अय्याशी करा, जगातल्या साऱ्या सुंदर सुंदर बाया भोगून घ्या, जगातल्या सगळ्या स्वादिष्ट स्वादिष्ट पदार्थ खाऊन घ्या, जगातले शानदार शानदार कपडे घालून मिरवा, कानाचं सुख अद्भुत अद्भुत संगीत ऐका, नाकाचं सुख सुगंध घ्या अलग अलग प्रकारचे. दरम्यान आठवी पास असलेला मूळचा अभिजित धनंजय सराग हा काळीचरण महाराज म्हणून जी बेफाम वादग्रस्त विधाने करत आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. काळीचरण महाराज म्हणाले की सध्याची परिस्थिती अशी दिसत आहे, पूर्वी काय होती आणि आता काय आहे, मात्र या परिस्थितीची जाणीव परिपूर्ण करून देतो. तसेच माणूस की आपल्याला धर्म तर शिकवणार आहेच, मात्र ज्यामध्ये धर्म नाही तो ढोर आहे. तसेच खाणे, झोपणे, सेक्स करणे, पिणे हे सर्व लक्षण पशूंमध्ये देखील असतात. त्यामुळे भारत हिंदू राष्ट्र झाला पाहिजे का, लव्ह जिहाद आणि लँड जिहाद संपला पाहिजे का, यावर कठोर कायदा झाला पाहिजे का, असं वक्तव्य काळीचरण महाराजांनी केलं आहे. मी म्हटलं माणूस की कोण शिकवते आपल्याला, माणूस की आपल्याला कोण शिकवणार, माणूस की आपल्याला धर्म शिकवणार, ज्याच्या जीवनात धर्म नाही तो ढोर आहे. ढोर, ढोर समजते का तुम्हाला, तुमच्याकडे हा शब्द आहे का, ढोर पशु. खाणे, झोपणे, सेक्स करणे आणि भिणे, खाणे, झोपणे, सेक्स करणे आणि भिणे, ह्या चार गोष्टी पशुही करतात, माणसंही करतात. मग पशूंमध्ये आणि माणसांमध्ये अंतर काय आहे? भारत हिंदू राष्ट्र झाला पाहिजे काय? संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून झाला पाहिजे काय? लव्ह जेहाद खतम झाला पाहिजे काय? लँड जेहाद खतम झाला पाहिजे काय? संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून होऊन तो कठोरतेनं लागू झाला पाहिजे काय? मुसलमानांनी आपले जे 5 लाख मंदिर फोडून टाकले ते आपल्याला वापस भेटले पाहिजे का? तो इतकं ढिल्ल हो म्हणून कसं होणार आहे? याशिवाय महामुनी अगस्त्य ऋषी हे माझे गुरु आहेत. माझ्या रूम मध्ये अगस्त्य ऋषी ब्रह्म मुहूर्तावर प्रगट देखील झाले होते. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आहेत, तर आज त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही आता सावरले नाही तर काय मारणार आहे, पण पिंडदानसाठी कोणीही उरणार नाही. याशिवाय मी वाईट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे, असंही काळीचरण महाराज म्हणाले आहेत. 88,000 महर्षी लोक आहेत अप्रॉक्सिमेटली, जास्ती असतील. त्याच्यातले एक महर्षी माझे गुरु आहे, महामुनी अगस्त्य. अगस्त्य ऋषी ऐकलं असेल ना तुम्ही. भगवान श्री रामचंद्र प्रभूंना त्यांनीच धनुष्यबाण दिला होता रावणाला मारण्यासाठी, त्यांनीच समुद्र पिऊन टाकला होता राक्षसांच्या संहारासाठी. त्यांचं वय सध्या 27 लाख वर्ष आहे आणि ते अजरमर आहेत. ते दिसतात 24 वर्षाचेच. केरळ तमिळनाडू बॉर्डरवर ओदिगई मलई नावाचा एक पर्वत आहे, त्या पर्वताच्या दुर्गम अरण्यात त्यांचा निवास आहे. ते माझ्या रूम मध्ये ब्रह्म मुहूर्तावर प्रगट झाले होते आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या महत्वाच्या, ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. ज्या काही व्याख्या आहेत, धर्माची व्याख्या, हिंदुत्वाची व्याख्या, त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही योजना मी तुम्हाला सांगणार आहे काय प्रॅक्टिकल केलं पाहिजे, ते तुम्ही आधी हे ऐकले असतील, पण त्यांच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी मला आदेश आहे. जर तुम्ही आता सावरलं नाही तर मराव तर लागणार आहे, पण पिंडदान करणारही कोणी नसणार. मी वाईट बोलण्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता जर तुम्हाला वाईट वाटलं या गोष्टीचं, पण माझ्या भाषेचं किती घाणेरडा बोलते काळीचरण, तर आयोजकांना दुसऱ्या दिवशी धरा. काळीचरण महाराज व्याख्यानादरम्यान म्हणाले की अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे. ईश्वराच्या बाबतीत देखील धर्माच्या अनेक व्याख्या रुजल्या आहेत, त्यामुळे आपण देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडो वेळा संभोग केल्यावर जो आनंद मिळतो, अगदी त्यापेक्षा जास्त आनंद हा मिळालाच पाहिजे. तसेच टार्गेट पूर्ण करून देणार, टार्गेट म्हणजे धर्म. त्यामुळे जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा देखील वास घ्या, नाकाचा देखील सुगंध घ्या, हा सर्व आनंद संपून जाईल, मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही, असं काळीचरण महाराज म्हणाले आहेत. हे टार्गेट जोपर्यंत अचीव होत नाही, हे टार्गेट जोपर्यंत आपण कम्प्लीट करत नाही, तोपर्यंत घडी घडी जन्म, घडी घडी मृत्यू होणार आहे. आता हे टार्गेट कम्प्लीट करून देणार जे सायन्स आहे, त्या सायन्सला म्हणतात धर्म. तुम्हाला समजून आली का माझी गोष्ट? आता तुम्हाला धर्माची आवश्यकता समजली असेल जिंदगी. तुम्ही किती अय्याशी करा, जगातल्या साऱ्या सुंदर सुंदर बाया भोगून घ्या, जगातल्या सगळ्या स्वादिष्ट स्वादिष्ट पदार्थ खाऊन घ्या, जगातले शानदार शानदार कपडे घालून मिरवा, कानाचं सुख अद्भुत अद्भुत संगीत ऐका, नाकाचं सुख सुगंध घ्या अलग अलग प्रकारचे.